16 डिसेंबर आहे, खरं तर आजची तारीख प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशी आहे, कारण अखेर 7 वर्षानंतर पुन्हा एकदा घाटामध्ये भिर्र हा आवाज यायला सुरुवात होणार आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर हा पिंपळवंडीचा बैलगाड्याचा घाट आहे. खरं तर गेल्या 7 वर्षानंतर सगळी मंडळी या घाटात पुन्हा एकदा उभी आहेत. त्याचं कारण हेच आहे की आज सर्वोच्च न्यायालयाने काही नियमांनी अटी घालून गाडा उडवायला परवानगी दिली. त्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी मंडळी या ठिकाणी आज आपल्या सोबत चर्चेला आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद, एक विलक्षण आनंद आहे, आणि म्हणूनच आपण खरं तर आजची गाडा चालू झाला या संदर्भात सर्वसामान्य शेतकरी मंडळींचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी खास पिंपळवंडीच्या घाटामध्ये आलो. पाठीमागे जर घाटाची अवस्था पाहिली तर मागच्या 7 वर्ष बंद असल्यामुळे त्याची ही अवस्था आहे. लवकरच तो सुरू करण्याच्या तयारीत सगळेजण आहेत. त्याचे मी खरंतर सुरुवात करणार आहे आपल्या जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती वाघताई आपल्या सोबत आहेत. सांगितलं नाही, खरं तर 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज गाडा सुरू झाला आहे. काय त्यांची प्रतिक्रिया? आज बैलगाडा सुरू होत असताना आज सगळे बैलगाड्यांचे जेवढे मालक आहे त्यांना फार आनंद झालाय, कारण आज 7 वर्ष ज्यांनी बैल खुली राखली आज त्यांचं अभिनंदन कराय बाई. आज त्यांना एवढा आनंद आणि जल्लोष झालाय, आपल्यापेक्षा जास्त ज्यांच्या बैल आहे त्यांना आनंद झालाय. आज ते त्यांच्या परिस्थिती आज त्यांच्या त्यांना माहिती एवढी आनंद आज लुटतात. आणि बैलगाडा सुरू होत असताना आज आंबेगाव तालुका असन, खेड तालुका असन, जुन्नर असन, सगळ्या तालुक्यांना न्याय दिलाय. आज आज विधान नगर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलाय, त्यांचं अभिनंदन करते. आणि ह्या गाड्या मालक म्हणजे गाडा चालू करण्याचा जास्त मोठा मी 7 वर्षापूर्वी मी सभापती असताना याच्यात जास्त मोठा वाटा शिवाजी दादा आढळराव पाटील यांचा आहे, त्यांचं अभिनंदन करते. आणि नंतर आल्यानंतर आज आजी अमल कोल्हे साहेब खासदार झाल्यानंतर त्यांनी पण पाठपुरावा केलाय, त्यांचं अभिनंदन करते. व आमचे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर त्यांनी शब्द दिला होता हे गाडा चालू करण्याचा माझा मोठा वाटा राहणार आहे आणि गाड्या चालू करण्याचा मी मोठा याच्यात वाटा घेणार आहे. मी त्यांचं अभिनंदन करते, कारण ते यांनी शब्द दिला होता. गोपीचंद पडळकर नारायणगाव या ठिकाणी एका सभेच्या निमित्ताने आले होते. मंडळींनी त्यांना घोड्यावर बसवलं होतं. भविष्यात पिंपळवंडीच्या घाटामध्ये गोपीचंद पडळकरांना एक दिवस नक्की बोलवा. गोपीचंद पडळकर साहेबांना आम्ही इथं आपले गाडा चालू करण्याचे त्यांच्या हस्ते इथं उद्घाटनाच्या निमित्ताने ही ग्वाही देते भाजपच्या वतीने. आशाताई भुसके असतील, बाकीचे सगळेच आमच्या आपल्या गावातले यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, आमचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ असतील, परत ह्या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, माझे आमदार श्रद्धा सोनवणे असतील, आमचे सरपंच माझे सरपंच माधुशेठ वाघ असतील, सगळेच याच्यात पुढारी लोक सहभागी होतील. एवढी ग्वाही देते व थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच. खरं तर लवकरच गोपीचंद पडळकरांना पिंपळवंडीच्या घाटाचं उद्घाटन पुन्हा एकदा 7 वर्षानंतर करण्यासाठी आणण्याचा मानस खरंतर आपल्या पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ यांनी व्यक्त केलाय. गोपीचंद पडळकर जुन्नर तालुक्यात आले होते, त्यावेळी त्यांना घोड्यावर बसवण्यात आलं होतं आणि तुम्ही लवकरात लवकर गाडी चालू करू शकाल असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आणि आता आज गाडे चालू झाले. खरंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रयत्न केले, डॉक्टर अमोल कोल्हेंनी प्रयत्न केले, सगळ्याच मंडळींनी गाडा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. खरंतर सरदार राजाची जोडी गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्या गोठ्यामध्ये बांधून ठेवणाऱ्या सगळ्या गाड्या मालकांना खरंतर सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांनी हा मुद्दा पहिल्यापासून रेटून धरला आणि त्यांनी ती बैल इतके वर्ष सांभाळली, खरंतर त्यांना सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. गाड्या शौकीन जसे सगळी मंडळी तसे तरुण पिढी हल्लीची जी आहे ती गाड्याकडे फार आकर्षित होते. तरुण पिढीला गाड्याबद्दल फार आकर्षण आहे आणि ती चालू होण्यासाठी ह्या सगळ्या मंडळींनी फार हा मुद्दा उचलून धरला होता. माझ्यासोबत एक तरुण सहकारी आपला संपत, खरं तर 7 वर्षापूर्वी गाडा बंद झालाय. हे 7 वर्षापूर्वी आपलं वय तसं कमी होतं, गाडा लांबून पाहण्याचे आपले ते दिवस होते. आता 7 वर्षानंतर पुन्हा एकदा गाडा सुरू झालाय, काय युवकांची भावना आहे? युवक आजच्या दिवशी आजची तारीख आहे, तर की आजच्या दिवशी जो गाडा चालू झालेला आहे त्या म्हणजे तो जो आनंद आहे तरुणांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आज ते सगळेच एकदम जल्लोषामध्ये साजरा करत आहेत. मी आज स्वतः बघितलंय जुन्नर तालुका, मंचर, खेड या ठिकाणी मी माझा जाण्याचा योग आला, पण प्रत्येक ठिकाणी आज DJ लावून बैलांची मिरवणूक काढली होती. खूप आनंद वाटत होता आणि यापुढे असाच आनंद सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर राहील अशी मला अपेक्षा आहे.
नक्कीच खरं प्रत्येकाला असं वाटतं की गाडा चालू झालाय आणि तो आता चालूच राहिला पाहिजे। माझ्या सोबत पिंपळवंडी गावच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत, खरं तर ते अनेक वर्ष प्रतीक्षित होते की पिंपळवंडीचा घाट सुरू झाला पाहिजे। पिंपळवंडीची यात्रा म्हटलं की या ठिकाणी अनेक ठिकाणावरून लोक आपला गाडा घेऊन आलेली आम्ही 7 वर्षापूर्वी पाहिले। मोठा जल्लोषाचं वातावरण पिंपळवंडीच्या यात्रेमध्ये दरवर्षीच असतं। गाडा काही दिवस बंद होता त्यामुळे ही सगळी मंडळी नाराज होती। यात्रा कमिटीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, गाडा सुरू झालाय काय तुमची भावना? प्रथम मला आणि जे पण गाडा मालक बैल मालक या सर्वांनाच हा आनंद झाला, पण आमच्यापेक्षा ज्यांनी 6-7 वर्ष बैल अंगावर सांभाळले आणि ती 10-10, 20-20 लाखाचं ते प्रोजेक्शन असतं बैलांचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी हायर आणि केअर केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्यांच्यासाठी उद्यापासूनच मी माझा मळगंगा मातेचा घाट साफ करायला सुरुवात करतो आणि ट्रायल स्वरूपाने आम्ही संजय भुजबळ आणि आमच्या सभापती ताई यांच्या सल्ल्यांनी किंवा गावकीच्या सल्ल्यांनी ट्रायल स्वरूपाने आम्ही रविवारी 5-25 गाडे इथून कसे उडतील आणि त्यानिमित्ताने घाटाला उजाळा भेटेल याची मी ग्वाही देतो। मिळालेली आहे, गाड्यांना परवानगी मिळाली आहे, मंदिर खुली राहणार आहेत, मंदिर देखील खुली राहणार आहेत। फक्त जे कोरोनाचं संकट आपल्यावर आहे ते कमी जरी झालं असलं तरी ते अजून गेलं नाही, त्याच्यामुळे त्याही थोडंसं भान ठेवणं आपल्याला गरजेचं आहे। आता आपण सांगितलं ना बैलगाड्याला जशी सशर्त परवानगी मिळालेली आहे तसं आपल्याला मंदिर उघडायला सुद्धा सशर्त परवानगी मिळालेली आहे आणि तमाशाला सुद्धा सशर्त परवानगी मिळालेली आहे। या सगळ्यांचं जर पाहता कोरोना जरी संपलेला नसला तरी पण सगळी लोक प्रत्येकाची आता काळजी घेत आहेत, 2-3 वर्षापासून संघर्ष देत आहेत आणि मग ती काळजी घेत असताना प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, त्यानिमित्ताने सर्व लोक अतिशय काळजीपूर्वक मंदिरं जरी खुली असली तरी सोशल डिस्टन्समध्ये मास्क लावून दर्शन घेणे, तमाशाला सुद्धा आल्यानंतर तमाशा पाहणे आणि बैलगाड्याला आल्यानंतर सुद्धा बैलगाड्याच्या त्या पद्धतीने त्याचा आनंद घेणे ही सगळी आपली लोक निश्चितपणे पार पाडतात। नक्कीच, खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये लोक इतकी पिचलेली आहेत या सगळ्यांमुळे, त्यामुळे आता प्रशासनाने नियम घालून दिले तरी लोकांचं आता असं म्हणणं आहे आम्ही नियम पाळू पण तुम्ही चालू करा। आणि खरं तर सरकारने देखील सर्वोच्च न्यायालयाने देखील काही नियम आणि अटी घालून आपल्याला गाड्या सुरू करायला परवानगी दिली आहे। खरं तर फार आनंद या निमित्ताने सगळ्याच मंडळींना आहे, आपणही शेतकरी घरातले आहोत, सगळ्यांनाच हा आनंद आहे की बैलगाड्याच्या घाटात उभं राहून बातमी करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आलेली आहे, कारण आता गाडा सुरू होतोय, लवकरच गाडा सुरू होईल पिंपळवंडीच्या घाटात रविवारी गाडा भरवण्यात या सगळ्या मंडळींनी ठरवलेलं आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना देखील शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी निमंत्रण दिले की आम्ही रविवारी गाडा भरवतोय, तुम्ही गाड्याच्या पुढे घोडी धरायला नक्की या, प्रत्येकाला गाडा सुरू झाल्याचा एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज जल्लोष करताना पाहायला मिळाला। गाडा सुरू होतोय परंतु सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला काही नियम आणि अटी घालून दिल्यात, या सगळ्याचं पालन करून आपल्याला बैलगाडा शर्यती भरवायच्या निश्चितच। आपण सुद्धा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पिंपळवणीच्या एवढा वेळात वेळ काढून पिंपळवणीच्या घाटामध्ये विग्नर टाइमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात। गाडा सुरू झालाय, शासनाने परवानगी दिली आहे परंतु सशर्त दिली आहे, त्यामुळे सगळ्या नियम आणि अटींचं पालन करून आपण या गाड्यांमध्ये सहभागी व्हाल आणि गाडा भरवाल अशीच अपेक्षा या निमित्ताने करतो। अभिषेक वामन, विग्नर टाइम्स, पिंपळवणी।